अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 128वी जयंती शेंदुर्णे या गावात अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी माल्यार्पण करून अभिवादन केले। या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र असलेल्या रथाची ढोल ताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा गावामधून काढण्यात आली। या जयंती उत्सवात शेंदुर्णी पंचक्रोशीतील बौद्ध उपासक उपासिका यांच्यासह सर्व जाती धर्मीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, आपणाला
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी या गावामध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 128वी जयंती शेंदुर्णी या गावामध्ये मोठ्या उत्साहात साजरे करताना दिसून येत आहेत. आता नुकत्याच या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले आहेत. आपल्यासोबत शेंदुर्णी गावात काही नागरिक हे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण या मिरवणुकीबद्दलची काही माहितीही जाणून घेणार आहोत. माझं नाव गणेश कदम आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण या ठिकाणी शेंदुर्णी गावामध्ये जयंती साजरी करण्यात आलेली आहे. खूप धूमधडाक्यामध्ये साजरी करण्यात आलेली आहे जयंती. तर सगळ्यांना, पूर्ण शेंदुर्णी गावाला माझ्यातर्फे जय भीम जय भीम जय भीम. मी धम्मपाल सुरवाडे, समस्त या ठिकाणी जमा झालेल्या बौद्ध उपासक आणि उपासिकांना या ठिकाणी सप्रेम जय भीम करतो. आलेल्या सर्व या अनुयायांचं डॉक्टर आंबेडकरांच्या विचाराला प्रेरित होऊन या ठिकाणी लोक जे या ठिकाणी जमा झालेले आहेत या सर्वांना जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आज आम्हीसुद्धा कामानिमित्त जरी गावोगावी नोकरीच्या निमित्ताने जरी असलो पण जयंतीचा हा सोहळा डॉक्टर आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेली सर्व लोक आम्ही या ठिकाणी आज एकत्र आलेलो आहोत. सर्वांना पुनश्च एकदा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या सर्वांना देतो. सर्वांना सप्रेम जय भीम. जय भीम मंडळी, शेंदुर्णी गावामध्ये हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची फार पूर्वीपासून आलेली ही जी प्रथा आहे ती आजपर्यंत चालू आहे. आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये जे शेंदुर्णी गावाचं नाव हे प्रगतीपथावर आहे. धम्माच्या बाबतीत हा जो पुतळा दिसतो डॉक्टर आंबेडकरांचा पूर्ण आकृती, याच ठिकाणी 1935 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी येऊन उभे राहिले आणि इथं भाषण केलेलं आहे त्यांनी. म्हणून ही शेंदुर्णी एक पवित्र भूमी आहे. आणि ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले होते त्यांनी जिथं भाषण केलं अगदी त्याच ठिकाणी या बाबासाहेबांचा पूर्ण आकृती पुतळा शेंदुर्णीकरांनी केलेला आहे. आणि हे सर्वात मोठं आमचं भाग्याचं काम आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पाय आमच्या शेंदुर्णी नगरीला लागले आणि त्यांच्याचमुळे त्यांच्याच पुण्याईने आज शेंदुर्णी गावातील भरपूर इथेल शिक्षक कोणी डॉक्टर इंजिनियर आणि सर्वांची शैक्षणिक आर्थिक सगळी प्रगती झालेली आहे. आणि हे सगळं दादा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे ही परंपरा जी आहे जयंतीची परंपरा वर्षानुवर्ष त्याच्यामध्ये वृद्धांगिती होत आहे. आणि आमचे जे भीम सैनिक आहेत ते भरपूर जोशामध्ये होश बिघून आणि सर्व तन मन धनाने एक होऊन जयंतीचा हा मोठा उत्सव साजरा करतात. आणि या आपल्या जयंती उत्सव मंडळातर्फे आणि आमच्या बौद्ध उपासक शेंदुर्णीच्या निखम यांच्यातर्फे सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते. बौद्ध उपासक उपासिकांना भीम जयंतीच्या शुभेच्छा देते. आणि मी खास जयंतीसाठी आज इथे जालना इथून आलेली आहे. मी माझ्या पूर्ण परिवारासहित आली आणि आम्ही असा एकही जयंतीचा सण शेंदुर्णीचा मामाचं गाव आहे तोच आम्ही कधीही सोडत नाही. आम्ही नेहमी इथे येतो आणि जयंतीला आम्ही भरभरून आनंद करतो, उत्साह देतो आणि खूप मजा करतो. धन्यवाद. जय भीम. आज 14 एप्रिलला साजरी करण्यासाठी आम्ही आमचे सर्व कुटुंब पाचराहून फक्त जयंतीसाठी दरवर्षी शेंदुर्णी गावात येतो. इथे अतिशय मोठ्या प्रमाणात जयंतीचे कार्यक्रम केले जातात. खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद इथे मिळतो. आम्ही बघतोय DJ आहेत, बँड आहेत, प्रत्येक जण इथे खूप आनंदाने 14 एप्रिल साजरी करत आहे. त्यामुळे मला तरी म्हणजे पाचोऱ्यातही अशी जयंती साजरी होत नसेल कदाचित, एवढी सुंदर जयंती लोक दरवर्षी साजरी करतात. आम्ही दरवर्षी येतो, याचा आनंद घेतो आणि सर्वांना माझ्याकडनं जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जय भीम. नमस्कार. जय भीम. मी नाशिकवरून आम्ही येथे जयंती पाहण्यासाठी आलेलो आहे आणि जयंती खूप उत्साहात होते. खूप म्हणजे खूप आनंददायी वातावरण आहे असं पाहण्यात मिळत नाही आणि खूप छान वाटतं आहे बघितल्यावर. खूप मस्त. शेंदुर्णी माझं माहेर आहे. इथं परंपरा ही जयंतीची सतत चालू असते. आम्ही इतर वेळेला कधीच येत नाही शेंदुर्णीला पण जयंती कधीच चुकवत नाही. जेवढे मुलं मुली बाहेरगावी शिक्षणाला गेलेले असतील तेवढे सगळे जयंतीला येतात. खूप मजा येते, खूप आनंद वाटतो. असाच उत्सव आमचा कायम चालू राहणार आहे. एवढ्याच माझ्या जयंतीची शुभेच्छा देते. JBN महाराष्ट्र न्यूज, तुमचे आभार इथे आल्याबद्दल. या ठिकाणी मायसेल्फ मी निर्मला शेट्टी, पण अगोदरची उद्दिष्ट आहे. खूप वर्षांनी मी आता ह्या जयभीम ह्याच्यामध्ये भाग घेते किंवा सादर करत आहे. कारण आंबेडकरांचे जे कार्य आहे
ते खऱ्या अर्थाने हे शेंदुर्णीकर सादर करत आहेत. आमच्याच बाहेर आहे माझं म्हणजे निकम फॅमिली. या फॅमिलीमध्ये रामचंद्र गुरुजी हे मूळचे इथले मुख्याध्यापक, त्यांनी खूप आपल्या समाजाला प्रगतीशील बनवलेलं आहे, म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या देखील आणि उद्योगधंदा, म्हणजे कोणी बेकार राहू नये, त्याचबरोबर कोणी दारू पिऊ नये हे सगळ्यांना त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे आपली शिक्षणाने कशी भरभराट होते याचं मार्गदर्शन केलेलं आहे. आमचे बंधू आहेत भीमराव सारीपुत्र, मिलिंद आणि त्यांची मुलं, हे सगळेच शिक्षित आहेत, सुशिक्षित आहेत. आणि त्यांच्या कुटुंबासारखं ह्या गावामध्ये कोणतंच कुटुंब नाही आहे आणि ते इतरांना देखील मार्गदर्शन करतात यातच आम्हाला समाधान आहे. जय हिंद, जय भारत, जय भीम. बोला जय भीम. शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे तर सर्व जगामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात येते. आज सुद्धा चंदुर्णी या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करताना दिसून येत आहेत. या ठिकाणी आपण बघू शकत आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यासाठी बौद्ध बांधवच नव्हे तर सर्व समाजातील लोक एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करताना दिसून येत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य दिव्य मूर्तीची मिरवणूक संपूर्ण चंदुर्णी नगरीतून आज करण्यात येणार आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे वादविवाद होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी सज्ज आहे. कॅमेरामन शेख सुफियांसह मी पूजा बोरसे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, चंदुर्णी. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.